त्यानंतर
दिसून येतो. कारण की औद्योगिकीकरण कारखाने निघालेले आहे, कारखान्यांमुळे काय झालेले आहे, कारखाने निर्माण करण्यासाठी कारखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची गरज होती. त्यामुळे त्या ठिकाणी जी जंगलतोड होऊ लागलेली आहे आणि जंगलतोड झाल्यामुळे काय झालं की पर्यावरणाचा ऱ्हास हळूहळू सुरू झाला. त्यानंतर शहरीकरण, शहरीकरण आता कारखाने निघालेले आहे आणि आता यासाठी काय झालंय की जो गावाकडचा जो लोंढा आहे तो आता शहरामध्ये येऊ लागलेला आहे. म्हणून शहराचा आकार दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. ही याच प्रक्रियेला आपण शहरीकरणाची प्रक्रिया असं म्हणतो. हे दुसरं कारण सांगते. त्यानंतर तंत्रज्ञानाचा अत्यधिक वापर. आज आपण बघतो की प्रत्येक गोष्ट जी आहे, आज प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केलेला आपल्याला दिसून. आता उदाहरण सांगता येईल आपल्याला की आज साधा मोबाईल बघा की मोबाईलला इंटरनेट जोडलं जातं आणि या इंटरनेटमुळे सुद्धा आज कितीतरी माणूस जातीचा काय झालेला आहे, ऱ्हास होताना दिसत येत आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा आज मोठ्या प्रमाणात अत्यधिक वापर होत आहे आणि याच्यामुळे पर्यावरणाचा आज तोटा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सांगते की लोकसंख्येची वाढ. आता या सगळ्या गोष्टीमुळे या कारणांमुळे काय झालं की लोकसंख्येची वाढ सुद्धा होत आहे, नाही का? एक नैसर्गिक कारण आहे की लोकसंख्येचा वाढ आणि लोकसंख्येच्या वाढ झाल्यामुळे याचा परिणाम असा होत आहे की कुठेतरी आज शहराचा आकार वाढत चाललेला आहे. आज आपण बघतो की जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानंतर वायू प्रदूषण, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची सोय झालेली आहे आणि याच्यामुळे काय झालं आहे की गाड्यांचा धूर निघत आहे, त्याच्यामुळे वायू प्रदूषण होत आहे. कारखान्यांचा जो त्याला विसर्ग म्हणतो आपण, तो विसर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात निघत आहे, त्याच्यामुळे काय झालं की वायू प्रदूषण होत आहे. सागरी आणि किनारी प्रश्न निर्माण झालेले आहे. म्हणजे जे पाणी जल प्रदूषण त्याला आपण म्हणतो की जो कारखान्यामधला जो मळ आहे, जो विसर्ग आहे, तो निघत राहतो आणि तो मग नदीमध्ये सोडला जातो, सागरामध्ये सोडला जातो, त्याच्यामुळे पाणीचं पण जल प्रदूषण निर्माण झालेलं आहे. त्यानंतर मृदा प्रदूषण, म्हणजेच वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे. त्यानंतर आपण ध्वनी प्रदूषण पण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, सोबतच आता मृदा प्रदूषण म्हणजे मातीचं प्रदूषण सुद्धा झालेलं आहे. आणि आज आपण बघत आहोत की मातीच्या प्रदूषणामुळे शेतीचं जे उत्पादन आहे हे आता शेतीचं उत्पादन पूर्णपणे रासायनिक खतांवर घेतले जाते. म्हणजे बघा की कशा प्रकारे कोणकोणत्या कारणांमुळे आज प्रदूषण वाढलेलं आहे, ते झाले की कारणांचा उभा होतो. त्यानंतर आपल्याला सांगते की तिसरं पॉईंट या ठिकाणी घ्यायचं आहे की भारतातील महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी. म्हणजे आता बघा भारतामध्ये कोणकोणत्या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय चळवळी निर्माण झालेल्या आहेत ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगते की या पर्यावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला, आरोग्य कुठेतरी आपलं धोक्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सांगते की आदिवासींचे हक्क या पर्यावरणामुळे, कारण की आज आपण बघतो की काही अशा चळवळी जसं आता आपल्याला नर्मदा बचाव आंदोलन, त्यानंतर चिपको आंदोलन, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी आदिवासींचे हक्क जे आहे हे यामध्ये आपल्याला हिरावलेले दिसून येत आहे. काही प्रोजेक्टमध्ये त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्यामुळे काय झालं की आदिवासींच्या हक्कांवर गदा आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की पर्यावरणीय स्त्रीवाद हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की कारण या ठिकाणी हर्ष सेठी यांनी 5 प्रमुख प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला दिसून येते की जंगल आणि वनसंपदा, म्हणजे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे हे पहिलं कारण सांगितलेलं आहे. दुसरं आहे जमीन वापर. आज मोठ्या प्रमाणात कारखान्यांसाठी धरणांमध्ये जमिनी जात आहेत, त्यामुळे जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. तिसरं सांगते पाणी आणि धरण विरोधी. पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, धरण विरोधी पण या ठिकाणी नंतरच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगणार की नर्मदा बचाव आंदोलनामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये धरणामध्ये जमीन गेलेली आहे. त्यानंतर विविध प्रकारचे प्रदूषण, आज विविध प्रकारचे प्रदूषण निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर 5वा आहे सागरी स्रोतांसाठी संघर्ष. आज सागरमध्ये सुद्धा समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कचरा टाकण्यात येतो, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा
Thank you.